आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय आपण सर्वजण, मला माहीत नव्हतं की मी सगळ्यात पहिला बोलणार आहे. पाऊस येईल अशी भीती वाटते आहे म्हणून जरा लवकर लवकर बोलतो. मला ना याचा आनंद आहे की मी SRTR मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि तुम्हाला पुन्हा सांगतो की केवळ मी SRTR मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे म्हणूनच जे काय आज घडलो ते घडू शकलो. सो आय फील प्राऊड, 100% आय एम प्राऊड ऑफ माय कॉलेज. आणि जी शक्ती, ऊर्जा, एनर्जी मिळाली ना ह्या कॉलेजनं दिली, त्यामुळे या कॉलेजने कधी इन्व्हाइट केल्यास मी नाही म्हणत नाही. माझ्याकडे ही तुमचाच एक मुलगा आला आणि मला म्हणाला की सर आमचं कॉन्व्होकेशन प्रोग्राम तुम्ही या. तुम्हाला सांगतो मुलांनो, खूप जास्त अवघड आहे. मला तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी मला प्रत्यक्ष पाहिलं आहे आणि मला म्हणाले खैरे सर येणार आहेत. तुम्हाला माहीत नाही खैरे सर माझे टीचर आहेत आणि मी डोळ्याच्या डॉक्टरना खूप घाबरतो कारण माझे मोठे भाऊ डोळ्याचे डॉक्टर आहेत. मी आता बोलताना बोलून गेलो होतो आणि माझे मित्र साबळे सर पण इथं आले. आणि मग माहित नाही मला किती वेळ बोलता येईल, तेवढं बोलू आपण, पुढचा पुढे पुढचा कार्यक्रम पुढे करू. पण तुम्हाला सांगत होतो मी दोंडे साहेबांना आता बोलताना मी बोलत होतो की लातूर सोडणं थोडं मला कठीण पडतं. आंबेजोगाईच्या कॉलेजने शिकवलं की खूप कष्ट करायचे असतात, खूप काबाड कष्ट करायचे असतात ह्या कॉलेजने शिकवलं आणि तसे आम्ही कष्ट करतो. मी आता बोलताना कैल सरांना सांगत होतो की मी पहाटे 4:45 काम सुरू करतो, 4:45 आणि संध्याकाळी 6:30 मी श्वास घेतो. गेल्या 22 वर्षांमध्ये 4:45 कधी बंद नाही झाले, कधीच एकदा पण नाही. आणि तरी सुद्धा ह्या मुलांसाठी यायचं आहे तर मी आज 3:30 काम सुरू केलंय. ओके, माझे सगळ्या सर्जरी मी संपवल्यात आणि मी आता तुमच्याकडे आलोय. मी इथं येण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे SRTR मेडिकल कॉलेज. या कॉलेजची जी नाळ आहे ना, तुम्हाला माहीत नाही मुलांनो, पण ती अशी जोडली गेली आहे की तुमच्यातला कुठलाही मुलगा फर्स्ट इयर पासून इंटर्नशिप करणारा, PG करणारा आणि तिथले टीचर्स, तेवढंच नाही तर या कॉलेजचा स्वीपर जरी माझ्याकडे आला तरी मला वाटतं की माझ्या माहेरचा माणूस आला. एक फिलिंगच वेगळी आहे, मला ती एक्सप्रेसच नाही करता येत. म्हणजे ह्या मेडिकल कॉलेजमधले दिवस आहेत ना, हे शब्दांच्या पलीकडे चांगले दिवस आहेत. त्याच्यापुढे मी MS जनरल सर्जरी औरंगाबादमध्ये केलं, MCS प्लास्टिक सर्जरी मी JJ मध्ये केलं, मी देशाप्रदेशात अमेरिकेत जाऊन खूप दिवस राहिलो, पण एवढा आनंद मला कुठल्याच कुठंच मिळाला नाही जो SRTR मेडिकल कॉलेजमध्ये मिळाला. सो आय एम रिअली प्राऊड ऑफ दिस कॉलेज. या माणसं, इथली प्रेम, इथला जिवाळा आणि एक वेगळा टच आहे त्याच्यामध्ये, हा वेगळा टच. आणि तुम्ही इतके नशिबवान आहात, तुमच्या पालकांनी एवढं पुण्य केलंय की तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आणि या कॉलेजमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट होत आहे. मी तुम्हाला तीनच गोष्टी सांगणार आहे, जरा जास्त बोलणार नाही आज. दोन कारण, एक तर पाऊस येईल असं वाटतं आणि दुसरं कारण आहे की मला पण पळून जायचं आहे. त्यामुळे मी, कारण मी तुम्ही मला 4:30 बोलवलंय, मी तेव्हा आलोय मुलांना तुम्हाला काय सांगू मी आता. त्यामुळे मला परत मी पुढच्या पण कमिटमेंट करून आलोय, पुढे पण माझे काही कार्यक्रम आहेत. मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट आहे की बरेचशी मेडिकलची मुलं मला भेटतात. मी सांगितलं की आता हे 150 कॉन्व्होकेशन आहे, साधारणपणे 149 कॉन्व्होकेशन मी केलेत, 150 कॉन्व्होकेशन मी करतो ॲज अ गेस्ट म्हणून. त्यातले जेव्हा मेडिकलची मुलं भेटतात मला, त्यांचं एकच असतं की सर मेडिकलला ना खूप लॉंग कोर्स आहे ना, खूप लॉंग आहे. आमची सगळी जवानी शिकण्यामध्येच जाते, हे सगळ्या पोरांचं म्हणणं आहे. मला तुम्हाला हे सांगायचं मुलांनो की मेडिकलचा कोर्स लॉंग आहे आणि बाकीचे कोर्सेस शॉर्ट आहेत. समजा बरेच मुलं मुली मला भेटतात, सांगतात की सर आमची वर्गमैत्रीण इंजिनियर झाली, तिला लगेच पॅकेज मिळालं तर विमानाने जाते ना, आम्ही आणखी घरूनच पैसे घेतोय, काय करावं काय नाही करू. हे आमच्या सगळ्या मुलांचं मला म्हणणं असतं, पण तुम्हाला सांगतो मुलांनो, आपलं हे जे काही लॉंग एज्युकेशन आहे ना, हे याच्या एवढं पवित्र एज्युकेशन जगात कुठंच नाहीये. ह्या पूर्ण एज्युकेशनमध्ये तुम्ही इंटर्नशिप पासून साधारणपणे आता MS MD किंवा DM किंवा MCS करेपर्यंत तुम्ही दररोज पेशंटला काहीतरी चांगलं देणार आहात, कुणाचं पेन काढून घेणार आहात, कुणाचा हात जोडून देणार आहात, कुणाचा जीव वाचवणार आहात, ओके, कुणाच्या बाळाला नवं जीवन देणार आहात. आणि याच्यासाठी जर तुमची जिंदगी बर्बाद होत असेल ना तर ते करा, बिलकुल करा. त्यामुळे ना तुम्ही असं कधीच नका म्हणून एन्जॉय करायचा. तुम्हाला माहिती आहे का मी आता अर्धा म्हातारा आहे, हां, पण मी एन्जॉय करतो यार, एन्जॉय एवढ्यासाठी एन्जॉय करतो, मी ओपडी काढणं एन्जॉय करतो, मी ऑपरेशन एन्जॉय करतो,
मी राऊंड घेणे एन्जॉय करतो. मी प्रत्येक दिवशी पेशंटला हसवत असतो. माझा काही मिनिटांनी त्याला फार सिरियस होणारा पेशंट पण मॅम राऊंडमध्ये हसत असतो. यू एन्जॉय युअर वर्क, मग तुम्हाला ते त्याच्यामध्ये वाईट वाटत नाही आणि खूप मोठा कोर्स वाटत नाही, तो छानपैकी निघून जातो. हा पहिला पॉईंट. त्याच्यामुळे हा कोर्स लॉंग आहे कोणीच म्हणू नका. नंबर दोन, तुम्हाला सांगू का मी बाकीच्या कोर्समधली आपल्या कोर्समधली मजा तुम्हाला सांगतो. मजा सांगतो, आता बघा 58 वर्षीय रिटायरमेंटचं वय आहे. माझे अनेक मित्र, माझे वर्गमित्र आता मला म्हणतात, विठ्ठल आता मी रिटायरमेंटचा विचार करतोय. मला म्हणतात रिटायरमेंटचा विचार करतोय. हां, मी आता एक नवीन हॉस्पिटल बांधण्याचा विचार करतोय. ओके, याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे 65 वर्षाचा रिटायर झाला आणि त्यांनी आता एक नवीन हॉस्पिटल काढलंय. म्हणजे 65व्या वर्षी तुम्ही हॉस्पिटल काढू शकता रे. त्याच्यामुळे आपलं हे काय जे चाललंय ना, फार लॉंग चाललेलं नाहीये. कारण आपला रिटायरमेंट एजच नाही. सुरुवात जरी उशीरा होत असेल ना, तर शेवट अगदी म्हातारा कोतारा असं असं हालेपर्यंत तुम्ही काम करू शकता. त्यामुळे डोंट वरी की तुमचा वेळ वाया जातोय. ओके, दिस फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आहे ना, देर इज समथिंग कॉल्ड एज अ बी प्लॅन. मी नेहमी सांगत असतो मुलांना. आता मुलांना बऱ्याचशा मी मुलांना भेटतो, काय करायचं, एमडी मेडिसिन करायचंय, काय करायचंय, एमडी रेडियोलॉजी करायचंय, काय करायचंय, डर्मॅटॉलॉजी करायचं, आता काय करावं. म्हणजे मी सर्जन असल्यामुळे मला सर्जन सांगितले लोक आवडतात ना. तुम्ही कोणी सांगतच नाही मला कोणाला सर्जन म्हणायचं. म्हणून मी तुम्हाला पॉईंट सांगतो मुलांना, बऱ्याच मुलांना असं काहीतरी करायचंय, ही कुठली तरी ब्रँच करायची आहे. ओके, आय डोंट माइंड, तुमच्या आवडीची तुम्ही ब्रँच करा. पण माझं असं म्हणणं आहे, तुमच्या आवडीचीच ब्रँच मिळाली म्हणजेच माणूस मोठा होतो का, असं काहीच नाही. तुमच्या आवडीची ब्रँच जरी नाही मिळाली, देर इज समथिंग कॉल्ड एज अ बी प्लॅन. तुमचा ए प्लॅन आहे आणि तो मिळाला, मान्य आहे, तुम्ही मोठे झालात, माझे तुम्हाला ब्लेसिंग आहेत, आशीर्वाद आहेत. पण समजा तुम्हाला तो प्लॅन मिळाला नाही, तर काय करायचं. आत्ता माझं इंट्रोडक्शन करताना ह्या दोन लेकरांनी माझं सांगितलं की मला 14 गोल्ड मेडल आहेत आणि हे रेकॉर्ड आणखी कोणीच नाही तोडलं. ओके, नो बडी हॅज ब्रोक दिस रेकॉर्ड. पण तुम्हाला सांगतो मुलांना की मला एम एस आर्थो मला करायचं होतं. आणि तेव्हा आंबेजोगाई आणि औरंगाबाद दोनच ठिकाणी फक्त पीजी मिळत होती आणि मला एम एस आर्थो करायचं होतं. मी मला सर्जरीचं गोल्ड मेडल आहे. तेव्हा एंट्रन्स एक्झाम नव्हती, फायनल इयरच्या वारकर मिळत होती पीजी आम्हाला. आणि मला तेव्हा ती एकच पोस्ट होती एम एस आर्थोला, ती ओबीसीला गेली आणि मला मिळालं नाही ओपन कॅटेगरी असल्यामुळे, आणि मला ते एम एस मिळालं नाही. त्याच्यानंतर मला एमडी पेडियाट्रिक्स करायचं होतं, मला मेडिसिनचं गोल्ड मेडल आहे. मेडिसिनच्या मार्कवर मला एमडी पेडियाट्रिक्स मिळत होतं, ती पोस्ट गेली एसटीला आणि मला पुन्हा मिळाली नाही. हां, आणि म्हणून मी एम एस जनरल सर्जरी केलं, जे की मला तिथं सहज मिळालं असतं. ही झाली बी प्लॅन. दादा म्हटले आता एम एस जनरल सर्जरी कर, मी केली एम एस जनरल सर्जरी. बघा, एम एस जनरल सर्जरी करताना एक वाईट घटना घडली, ती म्हणजे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाण्याच्या दोन्ही किडनी खराब झाल्या. तेव्हा दादांच्या किडनी जेव्हा बसवायच्या होत्या, माईची किडनी दादांना दिली, हा तुम्हाला सगळ्या लोकांना प्रसंग माहिती आहे. तेव्हा माझ्या डोक्यात भूत बसलं की एम एस झाल्यानंतर एम सी एच युरोसर्जरीमध्येच करायचं, कारण युरोसर्जननी दादांची किडनी ट्रान्सप्लांट केली होती. डोक्यात असलं भूत बसलं, तू इमेजिनच करू शकत नाही. मग अभ्यास सुरू केला, एम एस ए पास झालो आणि इतका अभ्यास केला ना की तेव्हा नीट एक्झाम आली, म्हणजे महाराष्ट्र स्टेट एक्झाम आली, एंट्रन्स एक्झाम आली एम सुपर स्पेशालिटीसाठी. आणि त्या सुपर स्पेशालिटीच्या महाराष्ट्र स्टेट एक्झाममध्ये मी तिसरा आलो, थर्ड रँक. आणि मला कुठली पण एम सी एस मिळत होतं. आणि मग मी दादांकडे गेलो होता, तेव्हा जे जेला होते दादाला म्हटलं, दादा मला एम सी एच युरो करायचं आहे. दादा म्हणले, विठ्ठल वेडायस तू, हे बघ एम सी एच युरो करायचं ना तर गव्हर्नमेंट नोकरी करणार का, म्हणलं नाही करणार. प्रायव्हेटला जायचं का, मग एम सी एच करू नको. म्हणलं का, एम सी एच युरो सर्जरी केल्यानंतर प्रॅक्टिस टाकण्यासाठी 30 लाख रुपये लागतात, आपल्याकडे 30 रुपये नाही आहेत, तुला कळतं का मी काय म्हणतो ते. दादा म्हणलं, मला कळतं, पण मुलं 5-5 वर्ष रिपीट करतात एम सी एच युरो मिळण्यासाठी. माझ्याबरोबरच्यानी 5 वर्ष रिपीट केलं होतं, तेव्हा त्यांनी त्याला एम सी एच युरो मिळालं होतं आणि मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला मिळतंय का नाही घ्यायचं. दादानी मला म्हटले, नाही घ्यायचं, माझं ऐक. मी दादांसमोर निघून गेलो, पण तेव्हा ऑनलाईन काहीच नव्हतं, ऑफलाईन होतं. दादानी फॉर्म भरला, एम सी एच पहिला प्लास्टिक सर्जरी प्रेफरन्स दिला, जे पहिला प्रेफरन्स दिला आणि मला जे एम सी एस मिळालं. मला माझा प्लॅन खड्ड्यात गेला, माझा एम एस चा प्लॅन गेला, एम सी एस चा प्लॅन गेला ना दोन्ही पण प्लॅन गेले. आणि बी प्लॅन तर डोक्यात पण नव्हता माझ्या, कारण मार खातात होते माझ्या. ओके, आणि तुम्हाला सांगतो मुलांना, दादांना मी 6 महिने बोललो नाही. ज्या माणसाच्या घरात वाढलो, ज्या माणसाने मला शाळेत घातलं, त्यांना मी आई वडील म्हणतो. मी मायांना, माझ्या आई वडिलांना मी पहिले आई वडील आणि दादा बहिणीला मी दुसरे आई वडील, असं मी जसं नेहमी वर्णन करतो, त्या माणसाला मी 6 महिने बोललो नव्हतो. 6 महिने दादा घरात आले निघून जायचो, अरे दादानी मला एमसीच युरो घेऊ दिलं नाही. आणि तुम्हाला सांगतो, हळूहळू डॉक्टर बमन डावर भेटले, माझे बॉस प्लास्टिक सर्जरीचे, आणि त्याच्यानंतर मी एमसीएस प्लास्टिक सर्जरी केलं आणि लातूरमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी आलो. त्या दरम्यान खूप मोठे मोठे श्रीमंत लोक यायचे, इतके मोठे श्रीमंत लोक यायचे ना की त्याचं नाव घेईल एवढा श्रीमंत माणूस दावर सरांकडे यायचा. त्याच्याकडे बघताना माझी परेशान व्हायचं की या प्लास्टिक सर्जरी मी कशाला गेली असेल. पण मी ठरवलं
की ही श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरीबातल्या गरीबापर्यंत घेऊन जायची आणि मी लातूरमध्ये आलो. लातूरमध्ये आलो, दोन उद्देश होते, गरीब श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरीबापर्यंत घेऊन जायची, मायांना सोबत राहायचं. मला मायांना जास्त आवडतात, तुम्हाला पण आवडावे, मला खूप जास्तच आवडतात, मी वेडा आहे त्यांच्यासाठी. आणि मग त्यांच्यासाठी मी माझ्या आईवडिलांसाठी मी प्लॅन केला, लातूरमध्ये आलो. आणि तुम्हाला सांगतो मुलांनो, आत्ता गेली 22 वर्ष झालं लातूरमध्ये प्रॅक्टिस करतो. इंट्रोड्यूस करताना तुम्ही काही गोष्टी ऐकला की मी दुभंगलेले ओठ आणि टाळू या विषयाचे मोफत सर्जरी करतो आपण दररोज 2 ते 3 दररोज. गेल्या 18 वर्षामध्ये माझ्या आयुष्यातला असा एक पण दिवस नाही ज्या दिवशी मी 2 ते 3 सर्जरी मोफत केल्या नाहीत, एक पण दिवस नाही. दररोज म्हणजे दररोज करतो, दररोज. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त, शब्द ऐकून घ्या, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोफत प्लास्टिक सर्जरी लहान हॉस्पिटल लातूरमध्ये घडतात. हे रेकॉर्ड कोणीच तोडलं नाही, कोणीच 18 वर्षामध्ये हे रेकॉर्ड एका पण माणसाने तोडलं नाही. त्याचं कारण होतं, त्याचं कारण होतं की मला श्रीमंताची प्लास्टिकची गरीबापर्यंत घेऊन यायची होती. स्माईल ट्रेन ऑर्गनायझेशन सोबत आम्ही हे काम करतोय आणि आज आज 22 वर्षानंतर मला असं वाटतं की प्लास्टिक सर्जरी माझ्यासाठी बनली होती आणि मी प्लास्टिक सर्जरीसाठीच बनलो होतो, बाकी दुसऱ्या कशासाठी बनलोच नव्हतो. म्हणून मला काय म्हणायचं आहे, एखादी ब्रँच तुम्हाला मिळाली नाही, एखादी गोष्ट तुम्ही म्हणता ती मिळाली नाही, पण बी प्लॅन मध्ये तुम्ही जा. कशासाठी जा? आणि तिथे डेडिकेट करा. बघा, व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, मी माझा एक शब्द असतो, गिव्ह टू द फुलेस्ट. शब्द असं पूर्णपणे द्यायचं, पूर्ण द्यायचं, पूर्ण म्हणजे तुम्ही ना असं अर्धवट नाही द्यायचं, फुल म्हणजे होल हार्टेड द्यायचं. कधी पण लक्षात ठेवा, मी असं म्हणतो ना, मी झोपताना पण असं मस्त झोपतो, जेवताना सुंदर जेवतो, राऊंड घेताना तसं, सर्जरी करताना, म्हणजे प्रत्येक गोष्ट देताना ना कम्प्लीट द्यायची, कम्प्लीट डेडिकेट करायचं. तुम्ही त्या विषयाला पण मोठं करू शकता, तुम्ही स्वतः पण मोठं होऊ शकता. त्यामुळे एखादा प्लॅन तुमच्या मनासारखा नाही झाला तर बी प्लॅनमध्ये बिंदास जा, बिंदास म्हणजे बिंदास जा. ओके, अँड द फायनल थिंग, तिसरी गोष्ट मी नेहमीच सांगतो, यश सगळ्यांना मिळतं, सगळेजण मोठे होतात, पण माझं एक नेहमीचं तुम्हाला वाक्य आहे, नेहमीचं माझं वाक्य आहे, कनेक्टेड राहा. लास्ट पॉईंट काय, कनेक्टेड राहा. कोणाला कनेक्टेड राहा? आईवडिलांना कनेक्टेड राहा, आईवडिलांना कनेक्टेड राहा. बाकी जगात तुम्ही कोणाशी कनेक्टेड राहा न राहा मला माहीत नाही, पण आईवडिलांना कनेक्टेड राहा. तुम्हाला सांगतो ना मुलांनो, हे आईवडिलांना जे कनेक्शन आहे ना, आता मी 53 वर्षात झालोय, माझा मुलगा तुमच्या 1 वर्षाने मोठा आहे, गेल्या वर्षी तो ग्रॅज्युएट झालाय, आता तो MS जनरल सर्जरी करणार. पण तुम्हाला सांगू का, मी आईवडिलांना कनेक्ट राहिल्यानंतर जे यश मिळतं ना आणि ते जे यश टिकतं ना, दुसरं कुठलंच यश टिकत नाही. मी लिहून देतो, बॉन्ड पेपर लिहून देतो. आजचा दिवस खूप वेगळा असतो, आज तुमचं वातावरण खूप वेगळं असतं, उद्या आपले लग्न होतात, मुलींना मुलं मिळतात, मुलांना मुली मिळतात, एक वेगळं वातावरण तयार होतं. पण नाही, ते वातावरण किती वेगळं तयार होतं इट डझंट मॅटर. काय मॅटर करतं की आपलं कनेक्शन, आपली नाळ. तुम्ही पतंग आहात, तुम्ही पतंग आहात, आणि तुमचा हा पतंग दोरीला धरून तुमचे आईनी वडील उडवतात, ती दोरी त्यांच्याच हातात राहू द्या असं माझं स्पष्ट मत आहे, स्पष्ट मत आहे. उंच किती पण जा रे, काय प्रॉब्लेम नाही आहे, पण ते कनेक्शन नका तोडू. माझा एक छोटा प्रश्न आहे, तुम्ही जेव्हा तुमच्या घरी जाता ना तर तुम्हाला, मुलीला, माझ्या मुलीला काय आवडतं हे तुझ्या आईला माहीत असतं, माझ्या मुलाला काय आवडतं हे त्याच्या आईला माहीत असतं. माझी लेकरं येणार म्हणून त्याची आई रात्रभर झोपत नाही, काहीतरी करत असते. माझी मुलगी उद्या येणार, माझा मुलगा उद्या येणार, ओके, तुमच्या आवडीस ती काहीतरी करत असते, 100% करत असते. माझी माय म्हातारी झाली आहे, 87 वर्ष वय आहे, आजही मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्राव लहाने गावाकडे येणार असतील ना, ती 7 दिवस दही लावत असते, दही, कारण त्याला दही आवडतं. ही आई आहे, ही शब्दात नाही सांगता येत, आणि तुम्हाला तुमची आई पण असं करते. माझा एक छोटा प्रश्न आहे की तुम्हा किती मुला मुलींना माहित आहे तुमच्या आईला काय आवडतं, हातवर करा. किती मुला मुलींना माहित आहे तुमच्या आईला काय आवडतं? आणि दुसरा प्रश्न आहे की तुम्ही प्रामाणिकपणे मला सांगा की तुमच्या आईला आवडणारी एखादी गोष्ट तुम्ही हाताने तयार करून घातली आहे, हातवर करा. नाही मुलांनो, करा. बघा, माझ्याकडे किती नोकर आहेत तुम्हाला काय सांगू मी, आता की मी 3-3 हॉस्पिटल चालवतोय, माझ्याकडे 350 सर्जरी वेटिंगवर आहेत, मी दररोज 12 सर्जरी करतोय, मोठीच्या मोठी टीम माझ्यासोबत काम करते, पण दररोजचा चहा माईचा मी करतो, दररोजचा. तिला चहा 5 वर्षी मी कमालच जात नाही. आमच्या घरामध्ये माईला आणि माझ्या वडिलांना, माईला माझ्या अण्णांना, आता 3 वर्षापासून अण्णा नाही आहेत, पण आमच्या घरातला स्वयंपाक हा माझ्या माईला अण्णांना विचारून होतो, आम्हाला, मला किंवा माझ्या मुलांना विचारून होत नाही, बिलकुल नाही. जी अण्णांनी भाजी सांगितली तीच भाजी एवढे वर्ष झाली, जी माईने सांगितलं तीच घरात झाली, दुसरी कधीच नाही झाली, कधीच म्हणजे कधीच नाही झाली. आमच्या घरातले सगळ्यात महत्वाची माणसं माय, माय आणि बाप आहेत. मला वाटतं ना की त्याच्यामुळं माणूस खूप मोठा होतो, आणि ते मोठे पण टिकतं रे, ते मोठे पण टिकतं हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळे ना कधीतरी ना आपले आई वडील नेहमीच करत असतात, आपण काहीतरी करायचं, सरप्राईज करायचं, आम्ही दररोज काहीतरी एक सरप्राईज करत असतो, इतकी मजा येते ना. आम्ही खूप माईच्या नाण्णांचे भांडण लावायचं दररोज. आता ते भांडणं खूप
आता ते भांडणं आम्ही खूप मिस करतोय. ते ना मी दररोजचे माईच्या अण्णाचे भांडणं होते ना, 3 वर्षापासून आम्ही खूप मिस करतोय. गेल्या 26 मेला अण्णांना 3 वर्ष झाले नाही आहेत आपल्यामध्ये, पण तुम्हाला सांगतो मला अण्णा खूप एन्जॉय होता. हा एन्जॉय ना, मी किती सर्जरी केल्या, मला किती मेडल मिळाले, मला किती पारितोषिक मिळाले, मी किती मोठे मोठे अवॉर्ड मला मिळाले, माझ्याकडे किती पैसे आहेत, माझ्याकडे किती गाड्या आहेत, ह्याच्यापेक्षा खूप महत्त्वाचं आहे रे, खूप महत्त्वाचं आहे, खूप जास्त महत्त्वाचं. मला असं वाटतं ना की ही जी अटॅचमेंट आहे ना, ही अटॅचमेंट आपल्याला खूप उंच घेऊन जाणारी अटॅचमेंट आहे. आणि आजही मी माझ्या माईच्या मांडीवर झोपतो दररोज. तुम्ही बघा झोपून एकदा. मी मुलांना सांगत असतो ना की एकदा ना आपल्या आईला असं घट्ट पकडायचं, मी तिला पकडतो. मी 14.25 तास काम करून घरात जातो, 14.25 तास काम मी सेकंदमध्ये मोजतो. मला मोजावंच लागतं, मी मिनिटात कुठलंच मोजत नाही, काहीच मी सेकंदात मोजतो. पण 14.25 तास काम करून जेव्हा मी घरात जातो तेव्हा असं मला वाटतं की माझे सॉक्स पण मी काढून नाहीत, मी इतका थकलेला असतो. मी खूप शिस्तबद्ध प्राणी आहे, मी दररोज 5 मिनिट रन करतो, दररोज व्यायाम करतो, दररोज ओके एक दिवस फक्त सुट्टी घेतो, म्हणजे कुठलीच गोष्ट डिसिप्लिनच्या बाहेर करत नाही, आहार विहार झोपणं सगळं शिस्तीनं करतो. पण तरीही 14.25 तास मी सर्जन आहे, मी सर्जरी करतो. आणि थकून जेव्हा घरात जातो तेव्हा वाटतं की माझे सॉक्स बूट पण मी काढू नये, पण माय जर सापडली, माझं घर खूप मोठं आहे पण रस्त्यात जर मला माय सापडली घरामध्ये, तिला पकडतो असं घट्ट. तुम्हाला सांगतो ना ती घट्ट 15-20-40 सेकंद मी तिला जास्तीत जास्त पकडतो. त्या 40 सेकंदामध्ये असं काय घडतं मला कळतच नाही की माझ्यामध्ये एवढी एनर्जी येते की मला वाटतं आणखी मी 12 तास काम करू शकतो. कधी पकडून बघा. तुम्हाला टेन्शन आलं आणि तुम्हाला पुन्हा सांगतो मुलांनो, चांगल्यातली चांगली गोष्ट आई वडिलासोबत शेअर करायची, चांगल्यातली चांगली, त्यांना खूप आनंद होतो. त्यांना जो आनंद होतो ना तो बाकीच्या कुणालाच होऊ शकत नाही. हृदयातून होणारा आनंद फक्त आई वडिलांनाच होत असतो. आज तुमच्या ग्रॅज्युएट सेरेमनीमध्ये जो आनंद आहे ना, ते वडील आई वडिला एवढा कुणालाच नाही, मी तुम्हाला लिहून देतो. आणि वाईटातली वाईट गोष्ट जर तुमच्या आयुष्यात घडली ना, ते आई वडिलांनाच सांगा, कारण ते भिंतीसारखं तुमच्या पाठीवर टाकतील, भिंतीसारखं. जगात तुम्हाला कुणी काही म्हणेल पण दे विल सपोर्ट यू. त्यामुळे ना ही जे 2 माणसं आहेत ना, ही अनमोल रत्न आहेत आपल्या आयुष्यातली, त्यांना सोबत घेणं हा हा याच्यावर चांगलं जगात काहीच नाही आहे. हे ज्यांना ज्यांना कळलं ना, हे ज्यांना ज्यांना कळलं ना, ती जगात मोठी माणसं मोठी झाली. मी जगातली खूप माणसं पाहिली, खूप माणसं पाहिली, तुम्हाला सांगतो. आपल्या ह्या पृथ्वी तलावर खूप कमी देश असतील त्या देशात मी गेलो नाही, खूप कमी देश असतील. हा म्हणजे साधारणपणे दरवर्षी कमीत कमी 6 देशाला मी जातो दरवर्षी. गेली 22 वर्ष झालं, कॅल्क्युलेट करा किती झाले असतील. आणि प्रत्येक ठिकाणी मी माणसं बघतो, योगायोगाने मी खूप मोठी माणसं बघतो. ज्यांच्याकडे बघताना आकाशाकडे बघा एवढी मोठी माणसं मी बघतो. आणि ही मोठी झालेली माणसं बघितल्यास मी त्यांचा अभ्यास करतो. आणि अभ्यास केल्यास मला कळलं की या माणसामध्ये काय गुण होते. त्यांच्यामध्ये कमिटमेंट होती, त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी होती. सातत्यानं एखादं काम केल्यास माणूस मोठा होतो, सातत्यानं. आणि शेवटची गोष्ट होती कॉन्फिडन्स. फक्त एकच गोष्ट मला मिसिंग होती या सगळ्या लोकांमध्ये, आणि ती होती कनेक्शन्स. मला ना कनेक्शन्स हा शब्द माझा आहे. आणि हे कनेक्शन शब्द जेवढ्या जेवढ्या लोकात मी पाहिली त्यातल्या ती लोक ना 15 सेकंदात झोपू शकतात. त्यांना कुठली झोपीची गोळी घ्यायची गरज नाही, त्यांच्या आयुष्यात कधीच ब्लड प्रेशर होत नाही, त्यांना कधीच कुठला आजार होत नाही, राईट. ते स्वतः सुखी राहतात, त्यांचे लेकरं चांगले निघतात, त्यांचं कुटुंब चांगलं निघतं. आणि ते एक समाजाचे आदर्श घडू शकतात. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, तुम्ही MBBS डॉक्टर आहात, त्याच्यापुढे MD MBS MCS जे व्हॉटेव्हर DM करणार आहात, तुम्ही या समाजाचे क्रीम ऑफ द सोसायटी आहात. म्हणजे हे ना साय, दुधावरची साय आहात तुम्ही. तुम्हाला माहित आहे का की तुमचा जन्म जेव्हा झाला आणि तुम्ही 2-3 वर्ष झाले ना, तुम्ही हुशार होते. माझं लेकरं हुशार आहे मेडिकलला पाठवायचं आई वडिलांनी ठरवलं 2-3 वर्ष असताना. त्याच्यानंतर तुम्ही कष्टकरी निघालात म्हणून तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये मिळालं. हा ओके, मग याच्यापुढे तुम्ही कष्ट करणार, म्हणजे तुम्ही काय आहे तर तुम्ही क्रीम ऑफ द सोसायटी आहात. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं चारित्र्य, तुमची प्रत्येक गोष्ट काउंटेड असते, काउंटेड, आपण काउंट करायची. आणि तसंच बिहेवियर आयुष्यभर करा, जेणेकरून तुम्ही ज्या मार्गाने चालतात तो मार्ग असा तयार झाला पाहिजे की दुसऱ्याला चालताना वाटला पाहिजे बॉस हे कुणी मार्ग तयार केलाय, असं आपण पण मार्ग तयार करावा. हे मार्गक्रमण तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे, असं मार्गक्रमण करावं. आणि तुम्ही या SRTR मेडिकल कॉलेजचे अलमनाय म्हणून पुढे आयुष्यभर राहणार आहात, म्हणजे तुम्ही माझे सगळेजण कलीग आहात. तर तसंच तुमचं पुढचं संपूर्ण आयुष्य हे चांगलं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.